काय बोलणार शाळेमध्ये रिक्षा वगैरे आली नाही का काय शाळेमध्ये आता रोजचा ऑटो लावलाय तो ऑटो आला नाही आमच्या मुलांचा त्याच्यामुळे मला सोडायला आलं का बरं आला नाही पेट्रोल पंप बंद असल्यामुळे लोकांचा हाल होता आणि सकाळी झोपमोड करून सकाळी लोक उठून तर लंब लावले शाळा डुबली आजच्या मुलाची आता शाळांना काय उत्तर द्यायचं आम्हाला कळत नाही सरकारने लोक निर्णय घ्यावं आणि लोकांची सोडवावी समस्या आहे ते जनतांनी मतलब फॉलोअप करायचं आहे माझं असं म्हणणं आहे वर हां जे काही मतलब चालू आहे ते मतलब गव्हर्नमेंटने नियमाप्रमाणे त्यांच्या वतीने मतलब जनतांनी याचं रूल रेग्युलेशन फॉलो करायला पाहिजे माझं असं म्हणणं आहे ही जे सरकारने जे ट्रक चालकांवरती जे कायदा लागू केलेला आहे या कायद्याला तुम्ही मान्यता देताय मान्यता मतलब नाही का मतलब याच्यावर मान्यता तर मतलब काही मी देणार नाही तसं पण मतलब ट्रक चालकांनी बी मतलब आपल्याला मतलब त्यांचं स्वतःचे परिवार वगैरे असता त्यांनी स्वतः मतलब नाही का गाडी चालवताना मतलब बरोबर रूल रेग्युलेशन फॉलो करून मतलब याच्यावर रात्री पण पेट्रोल घ्यायला आलो तर इतकी लाईन होती की पेट्रोल भरता आलं नाही आता सकाळी आलो तर सकाळी परत पहिले तर आता अर्धा पाऊण तास झाला लाईनमध्ये उभा आहे आता मिळतं की नाही पेट्रोल काही कळत नाही आता आज मुलाला घ्यायला रिक्षा आले नाही कारण पेट्रोलच नाही रिक्षावाला म्हणतो मग आमच्याकडे पेट्रोलच नाही तर मुलांना कसं घ्यायला येऊ आणि सांगण्यातही आलं आहे की बा भाजी बाजारात पण म्हणे भाजीपाला नाही आहे किंवा पेट्रोलच नाही आहे आता पेट्रोलच नाही तर गाड्या चालणार कसं तर मी सरकारला विनंती करतो की जो काही हिट अँड ड्राईव्ह असं काही जो काही हे केलेला आहे कायदा केलेला आहे तर त्याच्यावर तोडगा काढावा बा आणि हे जे आहे पेट्रोलचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि आमच्या सारख्या ज्या साधारण नागरिकांना त्रास होतोय त्या त्रासापासून आम्हाला वाचवावं.